सुरुवातीला आपण पाहणार आहोत एक धक्कादायक बातमी औरंगाबाद जळगाव रस्त्यावरच्या टोल नाक्यावरची. हा जो टोल नाका आहे हर्सूल टोल नाका, या टोल नाक्यावर टोल तर वसूल होतो पण पावती न देताच. अर्थात ही जी लूट आहे ही लूट सुरू आहे वाहन चालकांच्या आणि पोलिसांच्या साक्षीने. यामध्ये सगळे सामील आहेत. तेरी भी चूक मेरी भी चूक असा सगळा प्रकार आहे. कारण जे टोल कर्मचारी आहेत ते पावती देत नाहीत आणि जे वाहन चालक आहेत ते कमी पैसे या कर्मचाऱ्यांकडे देतात. त्यामुळे दोघांचाही यामध्ये फायदा होतो. मधल्यामध्ये महसूल सरकारचा बुडतो आणि हे पोलिसांच्या साक्षीने सगळा प्रकार इथे सुरू असतो. नेमका काय प्रकार आहेत आपण थेट दृश्य बघूयात. ही टोल चोरी कशी होतीये हर्सूल टोल नाक्यावरती. इथे आपण स्पष्टपणे बघतोय हे जे टोल कर्मचारी आहेत हे वाहन चालकांकडून पैसे घेत आहेत पण त्यांना पावती काही देत नाहीयेत. या ठिकाणी जो हर्सूल टोल नाका आहे या ठिकाणी 20 रुपये इतका टोल आहे चारचाकी वाहनांसाठी. पण इथे काही जण 5 रुपये देतात, काही जण 10 रुपये देतात आणि त्या बदल्यात अर्थातच ते पावतीची सुद्धा अपेक्षा करत नाहीत. पैसे तर इकडे जमा होतात पण ते जातात टोल कर्मचाऱ्यांच्याच खिशामध्ये आणि कदाचित यातला एक हिस्सा पोलिसांना सुद्धा जात असावा. कारण इथे समोरच पोलिसांचा ताफा इथे उपस्थित आहे, काही पोलीस इथे उपस्थित आहेत पण त्यांच्या साक्षीने हा सगळा प्रकार सुरू आहे. या ठिकाणी ही जी लूट आहे किंवा ही जी चोरी आहे टोलची ही फक्त टोल कर्मचारीच करत नाहीयेत तर हे जे वाहन चालक आहेत ते सुद्धा करतायत. महत्वाचं म्हणजे जे अवैधरित्या इथून वाहतूक करतायत, अवैधरित्या हा जो टोल आहे तो त्याची चोरी करतायत, त्यामध्ये सामान्य वाहन चालक सुद्धा आहेत. त्याचबरोबर जे प्रवाशांना इकडनं घेऊन जातात त्या पद्धतीच्या ज्या गाड्या असतात जीप असतात त्या सुद्धा यामध्ये सामील आहेत आणि पोलीस सुद्धा यामध्ये सामील आहेत. हा एक सगळ्यांच्या संमतीने ठरवलेला प्रकार आहे टोल वसुलीचा, टोल चोरीचा. धक्कादायक म्हणजे आमचे जे करस्पॉन्डंट आहेत माधव सावरगावे, माधव सावरगावेने इकडे टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की बाबा हा सगळा काय प्रकार आहे, इथे टोल वसूल करण्याचे काही नियम असतात, तुम्हाला पावती द्यायला लागते वाहन चालकांना पण तसा कुठलाही प्रकार इथे दिसत नाहीये. बघूया या कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमकी काय उत्तर दिलीत. पावत्या फाडून घेतो आम्ही, आमच्या हिशोबाने फाडून घेतो आम्ही नंतर का पावती काही गाड्यावाला घेत नाही पावत्या. गाडीला किती आहे, फोर व्हीलरला किती आहे? 20 रुपये. आणि तुम्हाला 5 रुपये दिल्यानंतर सुद्धा तुम्ही गाडी सोडताय? तुम्ही लोकल ट्रॉफिक आहे, आम्ही ऍडजस्ट करतो त्यांना. लोकल ट्रॅफिक म्हणून ऍडजस्ट करता. आता दिवसभरातून किती जातात तो गाड्या 5-5 रुपये देऊन? भरपूर जातात. बंद करा भरपूर सांगितलं मी. हा नाही मला सांगा, सांगितलं ना आता किती वेळा सांगू. दिवसभरातून किती गाड्या जातात? भरपूर गाड्या जातात. पावत्या फाडतो आमच्या हिशोबाने, पावत्या फाडून देतात. बरोबर 5-5 रुपये घेतो. 10 रुपये 5-5 रुपये गाडी कसं होते? 5 रुपये काय? 5 रुपये घेत नाही आम्ही कोणत्या गाडी. आत्ता माझ्या समोर घेतलं म्हणून विचारलं. नाही नाही फोन नाही. आम्ही ऍडजस्ट करतो या लोकल गाड्यांना, आमच्या हिशोबाने आम्ही पावत्या बनवतो, अशी उडवाउडवीची उत्तरं या टोलवरच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहेत. ते मान्यच करायला तयार नाहीत की आमच्याकडून टोल चोरी होतीये किंवा टोलचा पैसा हा सरकारकडे जमा करण्याच्याऐवजी आमच्या खिशात जातोय. ते स्पष्टपणे सांगतायत, ते स्पष्टपणे अमान्य करतायत की आम्ही असा कुठलाही चुकीचा प्रकार करत नाही. आमचे जे रिपोर्टर आहेत, आमचे करस्पॉन्डंट आहेत माधव सावरगावे, त्यांचे कॅमेरामन यांच्या समोर हा सगळा प्रकार सुरू होता, पोलीस सुद्धा तिकडे होते. नेमकं काय घडलं या टोल नाक्यावर आपण ऐकूयात माधव सावरगावे. राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्याबरोबर लोकांनाही आवाहन केलं की तुम्ही टोल देऊ नका आणि दुसरीकडे मनसेचे नेते असे सांगितलं होतं की टोल नाक्यावर जो काही वसुली होते त्याचा हिशोब द्या. पण औरंगाबादच्या हर्सूल टोल नाक्यावरची जी वसुली आहे ती हिशोबाच्या पलीकडची आहे. कारण या ठिकाणी लोकांकडून वाहकांकडून पैसे घेतले जातात मात्र कुठलीही रिसिप्ट दिली जात नाही. 5 रुपये 10 रुपये घेतले जातात, कोणती रिसिप्ट दिली जात नाही. पोलीस समोर आहेत, पोलिसांच्या समोरच हा प्रकार दिवसभर सुरू आहे. काल याच ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आंदोलन केले, आज त्या ठिकाणी पोलीस आहेत, आजही त्या ठिकाणी टोल वसुली सुरू आहे. मात्र टोल वसुलीचा हिशोब या टोल नाक्यावरच्या जो काही पावती फाडतो त्याच्याकडे नसेल, कारण तो पैसे घेतोय रिसिप्ट काही देत नाही, असा प्रकार औरंगाबादमध्ये आता समोर आलेला आहे. माधवने आपल्याला सांगितलं नेमकं इथे काय घडतंय ते.
पोलीस सुद्धा समोर आहेत, एक दुसरे एखाद दोन पोलीस नाहीयेत, किती पोलीस तिकडे उपस्थित आहेत ते सुद्धा आपण बघितलं. आणि ही जी टोलची चोरी होती, एकीकडे राज ठाकरे सांगतायत की टोल भरू नका, पण इथे वाहन चालक जे आहेत किंवा टोल कर्मचारी जे आहेत आणि पोलीस जे आहेत हे सगळे जण एकमेकांच्या संगनमताने इथे टोल चोरी करतायत. पोलिसांच्या संरक्षणात इथे टोल चोरी सुरू आहे, पण जेव्हा हा सगळा प्रकार आमच्या कॅमेरामनने शूट केला, तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना आम्ही गाठलं, त्यांना आम्ही विचारलं, तेव्हा त्या महाशयांचं तिथल्या PSI जे आहेत त्यांचं काय नेमकं उत्तर होतं ते सुद्धा ऐकूयात. इथे ऐका सर, मला मला फक्त एक विचार आहे सर तुम्हाला. तुम्ही इथे टोल वसुली केली जाते आणि ती 5 रुपये 10 रुपये घेऊनच देतात, पावती देत नाहीत असं समोर आलं आम्ही बघितलं. नाही नाही, आम्हाला फक्त एवढं सांगा सर की तुमच्या समोर हे दिसतंय तर काय आहे काय कशाला उठवलं होतं. टोल कर्मचारी आहेत ते म्हणतात आम्ही लोकल गाड्यांना ऍडजस्ट करतो, आम्ही आमच्या हिशोबाने पावत्या बनवतो. पोलीस इकडे येरझारा घालत उत्तर द्यायचा प्रयत्न करतायत, त्यांना काही उत्तर सुचत नाहीये. त्यांच्या समोर हे सगळं चाललंय, मीडिया तिथे आहे, मीडिया तिथे सगळं शूट करतेय, त्यांचे कॅमेरे तिथे आहेत, पण त्याची कोणतीही भीती या टोल कर्मचाऱ्यांना सुद्धा नाही, पोलिसांना सुद्धा नाही. जेव्हा माधवने हा प्रकार तिथल्या पोलिसांना विचारला, टोल कर्मचाऱ्यांना विचारला, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं जरी आधी दिली असली तरी नंतर मात्र हे कर्मचारी घाबरले. त्यांनी हळूहळू मग सगळ्या वाहनांना पावत्या द्यायला सुरुवात केली, पण इथेच खरी गंमत आहे, पावत्या एकदा द्यायला सुरुवात झाल्यानंतर आणि जो इथे टोल घेतला जातो 20 रुपयांचा, तो 20 रुपयांचा पूर्ण टोल एकदा वाहन चालकांकडून वसूल करायला सुरुवात झाल्यानंतर वाहन चालकांच्याच हा बदल पचनी पडत नव्हता. आणि मग त्यांनीच असा आग्रह सुरू केला की आम्हाला पावती देऊ नको, आम्ही तुला कमी पैसे देतो, दोघांचा याच्यामध्ये फायदा आहे, असा आग्रहच हे वाहन चालक या कर्मचाऱ्यांना करत होते. इथेच स्पष्ट झालं की फक्त टोल कर्मचारीच दोषी नाहीयेत, फक्त पोलीसच दोषी नाहीयेत, यामध्ये वाहन चालकांचा सुद्धा दोष आहे. एकीकडे आपण बघतोय राज्यभरात सध्या टोलचं प्रकरण गाजतंय, पण हा हर्सुल नाका जो आहे, या हर्सुल नाक्यावरती औरंगाबाद जळगाव रोडवरचा हा हर्सुल नाका जो आहे, इथे टोल नाका तर उभारण्यात आलाय. कशासाठी? तर टोल वसूल करण्यासाठी. टोल कशाला वसूल करायचा आहे? तर आसपासच्या रस्त्यांची विकास कामं, मेंटेनन्स आणि इतर गोष्टींसाठी. पण ही विकास कामं आणि मेंटेनन्स होणारच नाही, कारण हा पैसा जो आहे तो काही सरकार दरबारी किंवा त्या त्या संबंधित खात्याकडे हा पोहोचतच नाहीये, पण हा वाहन चालकांच्या सुद्धा संमतीने पोहोचत नाहीये, त्यांची सुद्धा यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग यामध्ये आहे. जेव्हा आम्ही हा सगळा प्रकार इथे शूट केला, कर्मचाऱ्यांना विचारलं, पोलिसांना विचारलं, तेव्हा मग हळूहळू इम्पॅक्ट म्हणून IBN लोकमतचा इम्पॅक्ट झाला आणि त्यांनी पावत्या द्यायला सुरुवात केली. पण ह्या पावत्या नको होत्या वाहन चालकांना, त्यांनीच आग्रह करायला सुरुवात केली की अहो आम्ही इकडे कमी पैसे देतोय, कशाला पावती देतो, तू पण खुश मी पण खुश, आपल्या दोघांचा यामध्ये फायदा आहे, अशी मग त्यांची त्यामध्ये एक ऍडजस्टमेंट करायला सुरुवात झाली. काय नेमके वाहन चालक हे सांगतायत ते सुद्धा आपण बघू. दररोज किती देतो? किती चालू आहे? नाही नाही सांग मला, दररोज कधी 10 कधी 20. चालक राजी खुशीने हे पैसे द्यायला तयार नाहीये, जो टोल ठरवण्यात आलेला आहे सरकारकडून तो द्यायला या वाहन चालकांची तयारी नाहीये. आणि मग हे टोल कर्मचारी सुद्धा मीडियाच्या भीतीने, IBN लोकमतचा कॅमेरा तिथे आहे म्हणून मग सगळ्यांना पावती सुद्धा देत आहेत. आपल्या सोबत आहे आपला करस्पॉन्डंट माधव सावरगावे, त्याने हा सगळा प्रकार आपल्या समोर आणलेला आहे. माधव, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमेरा बघितल्यानंतर, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर मीडियाची भीती म्हणून का होईना, पण या टोल कर्मचाऱ्यांनी पावत्या द्यायला सुरुवात केली, वाहन चालक काही तेवढे पैसे द्यायला तयार नव्हते, हा तात्पुरता प्रकार म्हणायचा का? पोलीस सुद्धा इथे समोर उपस्थित आहेत, ते सुद्धा उडवाउडवीची उत्तर देत आहेत, इथे कुणालाही कुणाची भीती वाटत नाहीये, एकमेकांच्या राजीखुशीने सगळा इथे प्रकार चालू आहे. आत्ता जरी ते पावत्या देत असले तरी यापुढे सुद्धा ते रोज असे देतील असं आपल्याला आत्ता खात्रीलायक सांगता येईल.
अमोल, एक तर हा जो टोल नाका आहे हर्सुल सावंगी औरंगाबादचा तो अतिशय वादग्रस्त आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक वादाची कारण घडले, त्या ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या आहेत आणि खास करून जे लोक त्या ठिकाणी टोल देत नाहीत त्यांच्यावर मारामारी सुद्धा या ठिकाणी करत असतात. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हिशोब हा या ठिकाणी टोल नाक्यावर जो काही हिशोब असतो तो हिशोब या ठिकाणी नाही. ज्या काही पावत्या दिल्या जातात त्या काही कॉम्प्युटराईज पावत्या आहेत आणि काही पावत्या त्या जुनाट पावत्या आहेत ज्याचा हिशोबच सरकारी दरबारी किंवा कुठेही दाखवू शकत नाहीत अशा पद्धतीच्या पावत्या आहेत. दररोज जवळपास 70%, साधारणतः 70% पावत्या न देता गाड्या सोडल्या जातात आणि त्या परिसरातली जी काही दररोज येणारी वाहनं आहेत त्यांची एक सवय झालेली आहे की 5 रुपये 10 रुपये जसे हाताला येतील तेवढेच द्यायचे आणि 20 रुपये न देता पावतीही घ्यायची नाही. हा एक त्या चालकांचा एक सवय झाली आहे. आणि दुसरीकडे जे काही टोल चालक आहेत तिथं फक्त मालक नसतो, मालकाला ज्याचे काही पर्सेंटेज आहेत ते दिले मिळतात किंवा तिथं पोलीस असतात त्या पोलिसांनाही त्या ठिकाणचे जे काही पर्सेंटेज असेल त्यांचा जो काही भाव असेल तो दिला जातो आणि जे कर्मचारी आहेत ते 7-8-10 कर्मचारी ते आपले परस्पर हे वाटून घेतात. ही आता आमच्या समोर आलेली गोष्ट आहे. एक तर आता आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर हा सगळा प्रकार आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपल्यानंतर त्यांची गडबड सुरू झाली. गडबड सुरू झाल्यानंतर आमच्याच समोर ज्या काही वाहन गाड्या येतात त्यांच्याकडे स्वतः पावती नेऊन मग त्यांच्याकडून 20 रुपये देत होते. सगळा उलटा प्रकार आमच्या समोर झाला पण हे फक्त कॅमेऱ्याच्या समोर झालं. आता त्या ठिकाणची परिस्थिती आहे तशी आहे, आता सध्या तरी तसं दिसून येते कारण आपण त्या ठिकाणी नसतो. तिथं पोलीस त्यांच्या समोर हे प्रकार घडत असतात तरी तो प्रकार काही बंद होत नाही. आणि खास बात म्हणजे आपल्याजवळ ते सुनील कुलकर्णी जे काही तिथं पोलीस निरीक्षक होते त्यांनी तर अक्षरशः ती जे काही पोलिसांसाठी एक जागा केली होती त्या ठिकाणी मध्ये झोपले होते. मी त्यांना बोलवा म्हटल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवी घातली की तुम्हाला कशाला बाहेर बोलला, त्या मध्ये झोपले होते. अशा परिस्थितीत सगळीकडे ही जी मिळीजुळी आहे त्यामुळं लोकांची तर लूट होते. जे काही रेग्युलर वाहक आहेत, वाहन आहेत, काळी पिवळी धारक आहेत, जे काही अवैधरित्या वाहतूक करतात त्यांची तर सवय दररोज झालेली आहे. पण सर्वसामान्य लोकांना सुद्धा ज्यावेळेस पावती देण्यासाठी पैसे घेतात त्यावेळेस सुद्धा पावती दिली जात नाही. 20 रुपये दिले तरी पावती दिली जात नाही असेही प्रकार या ठिकाणी आलेले. आता या ठिकाणी सगळी यंत्रणा जी काही सरकारी यंत्रणा आहे पीडब्ल्यूडीकडे असा हा टोल नाका आहे त्याच्याकडे तो हिशोब द्यावा लागतो असं सांगितलं जात आहे. आता त्या पीडब्ल्यूडीनी जर याच्यावर लक्ष घातलं तरच मग कुठंतरी बदल होईल असं दिसतंय. पण सध्या ही लूट मात्र जी काही अवैधरित्या करणारी वाहतूक करणारे लोक आहेत त्यांची होते आणि सर्वसामान्यांची होते हे आमच्या समोर आपल्या समोर आलेलं आहे. बरोबर आहे माधव, धन्यवाद या सगळ्या रिपोर्ट बद्दल आणि या माहितीबद्दल. माधवने सुद्धा सांगितलं की जो काही प्रकार त्याने बघितला त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये जो टिपला त्यानंतर असं म्हणता येणार नाही की आता सुद्धा तिथे पावती देऊन सगळा कारभार व्यवस्थित सुरू असेल. एकदा मीडिया तिथून गेली, एकदा कॅमेरा तिथून गेला की मग कोणाचीच भीती त्यांना नाहीये, सगळ्यांची मिलीभगत आहे. पोलीस सुद्धा समोर बसून शांतपणे हा प्रकार बघतायत, अर्थात ते शांतपणे बघतायत. याचा अर्थ त्यांना सुद्धा यातला वाटा मिळतोय का असाही अर्थ यामध्ये काढला जातोय. आणि यामुळेच टोल वसुलीचा एक नवीन प्रकार महाराष्ट्रातला आपल्या ह्या समोर दिसतोय. असे अनेक प्रकार अनेक टोल नाक्यांवरती सुरू असतील. एक प्रकार जो आहे हा प्रातिनिधिक म्हणता येईल पण असे अनेक प्रकार बाकीच्या टोल नाक्यांवर सुद्धा सुरू असणार आहेत. आणि जसं आता माधवने सांगितलं की आधीपासूनच हर्सुल टोल नाका जो आहे तो वादग्रस्त आहे, यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रकार तिथे उघडकीस आलेले आहेत. यानंतर इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत पण एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोकसभा.